नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि न्यूज 18 लोकमतची वृत्तमालिका. जनतेला शॉक, वीज बिलांचा एवढा मोठा शॉक राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी दिला की जेवढी बी वीज वापरली आहे तेवढ्याचंच बिल सगळ्यांनाच भरावंच लागेल असं राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलंय. आणि त्यामुळे लॉकडाऊन काळातील अतिरिक्त वीज बिलाच्याबद्दल राज्य सरकारकडून आता कोणतीही सवलत मिळणार नाही हे स्पष्ट झालंय. लॉकडाऊनच्या काळात अनेकांना अतिरिक्त बिलं आली होती, त्यामुळे राज्यातील जनतेत मोठा असंतोष होता, संताप होता. वीज वापरली तितकंच बिल आलं पाहिजे, कोणाचं वीज कनेक्शन कट होणार नाही. योग्य बिल नसेल तर त्याची तक्रार करावी, मीटरची पाहणी केली जाईल आणि बिल दुरुस्त करून दिलं जाईल असं आश्वासनसुद्धा नितीन राऊत यांनी दिलं. राज्यात विजेच्या बिलांमध्ये सवलत मिळावी याबद्दलचा प्रस्ताव केंद्रालासुद्धा पाठवला होता, मात्र केंद्रानं मदत नाही केली असाही आरोप राऊत यांनी केला. त्यामुळे सवलत मिळणार नाही, वीज बिल भरावंच लागेल याचा पुनरुच्चार राऊत यांनी केला. आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. पुण्याहून आपले प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्यासोबत आहेत. अद्वैत, सकाळपासून आपण हा विषय लावून धरलाय, सगळ्या लोकांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण सकाळपासून पुण्यातल्या वेगवेगळ्या भागातल्या लोकांच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या. उद्योजकांना लाखोंची बिलं आली आहेत, ज्यांचे 3 महिने कारखान्याचं कुलूपच उघडलं नव्हतं, काही जण घरात राहत नव्हते, त्यांना 20,000-20,000 बिल आलं आहे. तर हे सगळं याच पद्धतीनं सुरू राहणार असं दिसतंय, कारण ऊर्जामंत्र्यांनी म्हटलंय कोणताही दिलासा नाही, पैसे भरावेच लागतील. आणखीन काही पुणेकरांना असाच अनुभव आहे का? बरोबर मिलिंद, आता आपण पुढच्या टप्प्यावरती जाऊयात. जसं आपण दाखवलं की कष्टकरी वर्ग आहे तोही होरपळलेला आहे, जो मध्यमवर्गीय आहे दुकानदार तोही होरपळलेला आहे. आता प्रत्यक्ष वीज भरणा केंद्र आहे तिथं मी आलेलो आहे आणि तिथं ही लाईन दिसते, याचा अर्थ लोक बिल भरत आहेत. पण यांना दिलासा मिळतो आहे का, यांची चुकीची बिलं आहेत ती दुरुस्त केली आहेत का भरत आहेत, आपण उत्स्फूर्तपणे चेक करूयात. आपण याच्यामध्ये काही लोक आहेत त्यांना आपण विचारूयात, म्हणजे आपल्याला खरंच कळेल की ऊर्जामंत्री म्हणतात त्याप्रमाणे दिलासा मिळाला आहे का. मला सांगा तुम्हाला किती बिल यायचं, आता किती आलेलं आहे बिल? मी नाही बोलू शकेल. बिल वाढीव आलं आहे का मधल्या काळामध्ये? हां, तुमचं बिल, कारण ऊर्जामंत्र्यांनी सांगितलंय की जे बिल आहे ते तुम्हाला भरावंच लागेल लॉकडाऊनच्या काळात वाढीव आलं असेल तर. तुमचं काय अनुभव आहे? तुमचं बिल ओके आलेलं आहे? ओके, तुमचं ओके आलेलं आहे, तुमची काय तक्रार नाही. तुमची काय तक्रार आहे वाढीव बिलाबद्दल? बिल जास्त आलंय लॉकडाऊनच्या काळात किंवा काय असं? नाही, लॉकडाऊनच्या काळात बरोबर आलंय. ओके, पण हे जे आहे ना, हे चक्र मारायला लावतात ते ठीक नाही. चक्र मारायला लावतात ते, पैसे भरून चक्र मारायला लागत, पैसे भरून चक्र मारायला लागतात. तुम्हाला बिल नेहमी येतं तेवढंच आलंय का जास्त आलंय? तेवढंच आलं, तेवढंच आलेलं आहे. आपण अजून काही नागरिक आहेत त्यांना विचारत. आपण ते आम्ही भरून झालंय आणि आता 24 तारखेला जे आमच्याकडे रिडिंग घ्यायला येतात ते आले नाही, त्यांनी अंदाजे दिले ते आता कमी आले, पुढच्या महिन्यात जास्त येईल. ओके, पण याच्या आधी जे बिल आले त्यात काही दिलासा मिळालेला नाही? काही नाही मिळणार आहे असं ऐकलं, काल पण सांगितलं त्यांनी मिळणार नाही, मिळणार नाही, भरायलाच लागेल, मग काय संपलं. ओके, आपण बघितलं मिलिंद की या ठिकाणी काही नागरिक असे आहेत की आता वाढीव बिल जे आहे ते भरून झालेलं आहे आणि आता नवीन बिल आलेलंच नाही आहे. काही लोक म्हणतात की आम्हाला योग्य बिल आले, काही लोक म्हणतात की विनाकारण आम्हाला चक्र मारावे लागत आहेत. मोठी लाईन आहे, काही लोक घाबरून बोलायला देखील तयार नाही आहेत. आपण अजून प्रयत्न करूयात. या ठिकाणी मला सांगा काय नेमकं दिलासा मिळाला आहे का लॉकडाऊनच्या काळामध्ये, जी वाढीव बिलं आली होती त्यातून चुकीची बिलं आहेत ती दुरुस्त करू असं जे म्हटलं गेलं आहे, झालं आहे का तसं? तसं तर झालेलं नाही आहेत, कारण जी चुकीची बिलं आलीत तर त्याला काय म्हणजे जी गोळाबेरीज करून परत ले तिथंच ते ती बिलं हे केल्या जात आहेत, म्हणजे तेच बिल दाखवल्यात जे आहे. तर नागरिकांना असा काही दिलासा मिळत नाही, उलट चक्रावर चक्र मारत आहेत आणि या लॉकडाऊनच्या काळात एवढे हवाजवी बिलं आलेली आहेत तर ते असं म्हणजे हा 12 भाग स्लम एरियाचा आहे, त्याच्यामुळं काय इथल्या लोकांना एवढं बिल भरणं शक्य नाही आणि सरकारने तर सांगितलं हे बिल भरलंच पाहिजे. तर आता प्रश्न असा ग्राहकांपुढे असा पडला आहे की आता ह्या बिल जर नाही भरलं तर वीज कट करून जातील, परत लोकांना पण आता काय करायला असतो, लोक आता भरत आहेत त्यामुळे उसनवारी पण बरोबर भरत आहे. त्यामुळे मिलिंद ही वस्तुस्थिती आहे. नितीन राऊत किती जरी म्हटले तरी ग्राउंड रियालिटी आपण दाखवतोय की अजूनही लोक जी आहेत ती केवळ नाईलाज असतो, पदर मोड करून चक्र आपल्याला मारायला लागू नयेत, आपलं वीज बिल वीज कनेक्शन आहे ते तुटू नये म्हणून बिल भरत आहेत. त्यामुळं कुठंतरी नितीन राऊत यांनी हे आदेश दिले पाहिजेत की ज्यांची बिलं अवाजवी आहेत चुकीची आहेत
की तुम्ही दुरुस्त करा. आता हे अर्थात वीज बिल भरणा केंद्र आहे, इथं कुठेही अधिकारी नाही आहे की आपण त्याच्याकडनं घेऊ शकू. पण इथं नागरिक जे आहेत ते बघा मोठ्या रांगा आहेत, तासन तास इथं उभारत आहेत, चक्र मारत आहेत. पण त्यांना म्हणावं तसा जो दिलासा आहे तो मिळालेला नाही आहे. पण लोक प्रामाणिकपणे बिल भरत आहेत, जरी त्यांना बिल अवाजवी आला असेल तरी देखील पदरमोड करून वीज कनेक्शन तुटू नये या भीतीपोटी जे लोक आहेत ते बिल भरत आहेत. ही ग्राउंड रियालिटी किंवा रियालिटी चेक आहे पुण्यातला तो सांगता येईल. मिलिंद अद्वैत तुर्तास धन्यवाद. पण ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की लोकांची बिल भरण्याची मानसिकता आहे, सगळंच फुकट पाहिजे.